देवडी तालुक्यातील विजय गोपाल आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेल्या अनेक महिन्यापासून नादुरुस्त असल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. लवकरात लवकर नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या आरोग्य वर्धनी केंद्रावर 18 गावाची मदार असून रुग्णांना वर्धा सावंगी येथे रुग्णांना रेफर केल्यावर वाहनाची व्यवस्था स्वतः करावी लागते, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. महत्वाचे म्हणजे याकडे लोकप्रतिनिधी अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी लवकरात लवकर लक्ष घालून नवीन रुग्णवाहिका मिळवून देण्याची मागणी विजय गोपाल येथील सामाजिक कार्यकर्ते मयूर अवसरे यांनी केली आहे. विजय गोपालचे आरोग्य वर्धनी केंद्र गेल्या अनेक महिन्यापासून रुग्णवाहिकेविना आहे. हे आरोग्य वर्धनी केंद्र रुग्णवाहिकेविना पोरके झाले आहे आणि या रुग्णवाहिके नसल्यामुळे अनेक रुग्णांचे हाल होत आहे. मोठ्या दवाखान्यापर्यंत पोहोचण्याकरता शासनाने या दवाखान्याला रुग्णवाहिका दिली, मात्र या रुग्णवाहिके नादुरुस्त असल्याने ती रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी गेल्या अनेक महिन्यापासून गेली, परंतु रुग्णवाहिका अजून दुरुस्त होऊन आली नाही. याकडे लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवण्याची गरज आहे आणि नवीन रुग्णवाहिका या आरोग्यवर्धिनी केंद्राला उपलब्ध करून द्यावी अशी शासनाकडे आमची मागणी आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.